माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडलास कृपया लाईक करायला विसरू नका. इयत्ता दुसरी, विषय मराठी, पाठ 14वा, झरीपाडा. पहाटे पहाटे कोंबडा आरवतो, झरीपाडा जागा होतो, हिरव्या गाव डोंगरा आरून सूर्य उगवतो. सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात नाहून निघतो. सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात. शेतकरी गाडीला बेल जुंपून शेतावर निघतात. बैलांच्या गडातील घुंगणूंचा मंजूर आवाज सर्वत्र ऐकू जातो. मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात. पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा पडले आहे. झरा डोंगरात उगम पावतो, तो मोठ्या ओढ्याला मिटतो. ओढा जवळच्या गावाजवळच्या नदीला जाऊन मिटतो. डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते, तसेच नाकणीचे पीक घेतले जाते. पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत. घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झवड्यांनी साकारतात. घरातली जमीन अंगण शेणाने सारवतात. भिंतीवर सुंदर सुंदर चित्र काढलेली असतात, ती वारली चित्रकलेतील असतात. घरे आतभार स्वच्छ असतात. घरातली भांडी कुंडी स्वच्छ असतात. परिसरात कुठेही कचरा नसतो. घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो. कोंबड्यांसाठी खुराडे असते. घरोघरी कुत्रा पाडला जातो. घराच्या अवतीभोवती खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यासारखी झाडे असतात. लोक आनंदाने फळे खातात. त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी, सुकी मासळी आणि पेज असते. अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवडी, ससेकान यांसारख्या रानभाज्या ते आवडीने खातात. कंद उकडून खातात. घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते. रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागले की मुले मुली नाच करतात. नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिणी हजर असतात. घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीण म्हणतात. पाड्यावरील सर्वजण त्याची आज्ञा पाळतात. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला हा झरीपाडा हा गाव आहे. मित्रांनो, आवडला ना हा व्हिडिओ? जर हा व्हिडिओ आवडला तर कृपया खाली दिलेल्या लाईक या बटनावर क्लिक करा, लाईक करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ करिता माझा टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.